आई, आज शूट आहे आणि मी तुला खूप मिस करते. सगळ्यांचे परफॉर्मन्स किती छान होत आहेत, पण आपला आरोही, मी नसले म्हणून काय झालं? तू परफॉर्म कर. मी? हो, माझी स्टार आहेस तू आणि आजची लॅम्पलाइट फक्त तुझी. चल उठ आई, हा परफॉर्मन्स फक्त तुझ्यासाठी. चांदनी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हाईस तरी कोण? कोण? वही वही कोण? आरोही, बघितलंस का तुझे फॅन्स? लेट्स गो. छबी ना छबी मी तोरत उभे, हजारो लाईक्स माझ्या दीपीला. छबी ना छबी मी तोरत उभे, बोर मग मग माझ्या. ए ए कर त्यात फॉलो इन्स्टा ट्विटर ना, ओ का ताडून कर ना मे हे बघना. मला खूप कौतुक आहे आज आरोहीचं, कारण अंकुश सर, बॅटल झाली आपली, दुसऱ्या दिवशी मधुरा आली आणि ती आजारीच पडली. ऍक्च्युली बॅटलच्या वेळीस ती आजारी होती, त्यामुळे मग ती आज येईल उद्या येईल आम्हाला असं वाटत होतं की ती दोन तीन दिवसात होईल, करू करू. फायनली परवा रात्री डिसिजन झाला, तिचे रिपोर्ट्स आले आणि कळलं की मधुरा नाही परफॉर्म करू शकत. सो काल मग परवा रात्री एडिटिंग झालं, एक ॲक्ट रेडी केला आणि मला माझ्या टीमचं कौतुक करायचं आणि बेसिकली मला आरोहीचं करायचं आहे. कारण आम्ही कोरिओग्राफ करणं, त्याच्यावर विचार करणं हे गोष्ट वेगळी, पण ह्या कॉम्पिटंट ॲक्ट बसवणं आणि तेवढा परफॉर्म करणं एका दिवसात ह्या मुलीने केलं आहे आणि मला हिचं खरंच कौतुक आहे. आज मी असं म्हणणारच नाही की हा तुझ्यासाठी एका दिवसात बसवला म्हणून इझी बसवला, ॲक्ट नव्हता बसवला, कारण ही आपल्या स्टेजची या मंचाची लेवलच नाही, आपली लेवल खूप वरची आहे आणि ह्या लेवलला तू येऊन नाचली, ह्याच्यात तुझं खूप कौतुक. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ. आणि मला माझ्या टीमचं कौतुक करायचं, स्पेशली सोनल तुझं, ये इकडे. कारण ही मुलगी नाही बसवत सिम्पली, ही कॉम्पिटंटच बसवते आणि ह्या मुलीने ते केलं, म्हणजे सोनलने बसवली. कोरिओग्राफी करणं अत्यंत कठीण आहे, हो की नाही? हो हो. आणि भूषण, तुम्ही दोघांनी तिच्याकडनं खूप करून घेतलं, तिला मॉरल सपोर्ट दिला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आरोही युवा द बेस्ट, तुला आता आई बरोबर जोरात इथे आईला बरी कर, इकडे घेऊन ये आणि सणकून डान्स करून दाखव. सुपर बॅक फॉर मी, मधुरा आणि आरोही दोघींसाठी. सोनल भूषण, थँक्यू सो मच. आणि ताई, मी तुला स्थानापन्न होण्याची विनंती करते. दादा. आरोही, खूप सुपर डान्सर आहेस तू आणि नेहमी आई बरोबर परफॉर्म करताना तुझी ती एनर्जी दिसते, कारण की कुठे ना कुठे तुझी ताकद तुझ्याबरोबर डान्स करते आणि आज ती ताकद नव्हती तुझ्याबरोबर, पण ॲज अ परफॉर्मर तू खूप खूप ताकदीची परफॉर्मर आहेस. ऑल द बेस्ट तुला बाळा. मला पाहिजे की ताई लवकरात लवकर बरे होतील आणि नेक्स्ट वीक तुझ्यावर परफॉर्म करतील. त्या बात आहे आरोही, कौतुक तर झालेलंच आहे, पण आता विचारूयात आपल्या सुपर जज ना सर. शो मस्ट गो ऑन, थांबला नाही पाहिजे असं म्हटलं जातं. आणि मी तुझा परफॉर्मन्स बघत असताना कुठेही तुझ्या आईला मिस केलं नाही. मला असं सतत वाटत राहिलं की ती तुझ्यावर नाचते कुठेतरी. तुझी आई जेव्हा परफॉर्म करते तेव्हा टी व्ही समोर बसलेल्या सगळ्या माता भगिनी आणि सगळ्याजणी हीच म्हणतात की अरे यार, ह्या वेळीसुद्धा ह्या वयातसुद्धा आपल्या मुलीबरोबर एक परफॉर्म करते. आम्हाला पण इन्स्पिरेशन मिळतं त्यामुळे की मी पण काही ती करून दाखवणार. वय मॅटर करत नाही, वेळ मॅटर करत नाही,
काय कॉन्फिडन्स हवा आहे तो तुम्ही देताय दोघी जणी मिळून, हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर. आणि त्यासाठीच आरोहीची आई म्हणजे मधुरा काकू व्हिडिओ कॉलवर तिने डान्स पाहिलाय, तर तिला विचारूयात का कसा वाटला ते डान्स? काय आरोही, लावूयात व्हिडिओ कॉल? लावा, आपल्या आईला फोन लावा, बघूया, भेटूयात. हाय. हॅलो. कसा वाटला मधुरा तुला ऍक्ट आरोहीचा? मला पटकन डोळ्यात पाणी आलं परफॉर्मन्स संपल्यावर. मा प्लीज पटकन ये, आय एम मिसिंग यू. काकू, सरांकडनं तोफांची सलामी मिळालेली आहे, आता कॅप्टन्सचे गुण बाकी आहेत, तेही बघूयात आपण. ओके कॅप्टन्स. ह्याचाच अर्थ आरोहीला मिळालेले आहेत 35 पैकी 34 गुण. क्या बात आहे आरोही, आता आईला घेऊन लवकर ये आणि आम्हाला हॅशटॅग मधुराई बघायची आहे. काकू लवकरात लवकर बरी हो, आम्ही खूप मिस करतोय, लव यू सो मच. आणि पुढल्या आठवड्यात भेटूयात आपण, आणि असेच कडक परफॉर्मन्सेस करत राहा. पुढल्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट, आणि मी तुला विनंती करते की प्लीज तू जागेवर जाऊन बस. थँक्यू, बाय.